युनिटीचा सर्वत्र करताना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि डावी पक्ष यांनी एकत्रित निवडणुकीला सामोरं जावं अशी विचारधारा आमच्यात आहे. अजून आम्ही काही प्रत्यक्ष बसून असा मतदारसंघ वाईट जिथे अंदाज घेतला नाही तिथे घेण्याची इच्छा आहे. सर्व मतदारसंघ हा 46 नदी भाजपचा मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये शंगरफेज सदाशिव फेज नारायण फेज या सगळ्या भागामध्ये वर्षून वर्षून भाजपला मतदान होत. यावेळेला तिथं मतदान त्यांना झालेलं नाही हा आम्हाला चीन दिसतो. याचा अर्थ राज्यकर्त्यांच्या संबंधी त्यांच्या कायमस्वरूपाच्या मतदानामध्ये सुद्धा नापसंती व्यक्त करण्याची भूमिका इथे दिसते. जवळपास 8 राज्याच्या वेगवेगळ्या नॉन बीजेपी नेत्यांना अर्थ केलेली यादी त्या पत्रामध्ये लिहिलेली आहे. आणि त्याच्याबरोबर असे काही लोक आहेत की ज्यांना अटक केली किंवा त्यांचं खतरे बदलले आणि ते भाजपमध्ये जॉईन झाले त्याच्यानंतर त्या केसेस काढण्यात आले अशी सगळी माहिती त्या पत्रात एकत्र दिलेली आहे. आणि हे धोरण योग्य नाही याच्या संबंधीचा फेरविचार करावा अशी विनंती त्या पत्रात केलेली आहे. आज विरोधकांच्यावर अशा प्रकारच्या केसेस केल्या जातात असे हसन मुश्रीफ असो किंवा आणखीन कुणी सरकारी असो आत्ताच्या सरकारचं हे धोरण आहे. सत्तेचा गैरवापर आहे, एजन्सीचा गैरवापर आहे. हे कधी या देशात घडलं नव्हतं ते सतत घडतंय आणि म्हणून एकदा त्यांच्या नजरेला आणून द्यायचं हा निकाल अमिकच आहे. सर संजय राऊत यांच्यावर कारवाईसाठी हक्क समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर त्या समितीच्या स्थापनेवरच शंका उपस्थित झालेल्या आहेत. आपलं सर मत असं आहे की विधानसभेला अधिकार आहे समिती नेमायची किंवा नेमायची. पॉईंट फक्त एकच होता की समिती नेमा अशी मागणी करणार जे लोक आहेत तो त्यांचा अधिकार आहे, तो काही नाही म्हणत नाही. पण ज्यांनी समिती नेमा त्यांना अटक करा अशी मागणी केली त्यांची नियुक्ती त्या समितीत निर्णय घेण्याच्यासाठी केली. त्याचा अर्थ असा आहे की एखाद्याने तक्रार केली दुसऱ्याच्या संदर्भात त्या तक्रारीच्या संबंधी तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून निवडलं न्यायाधीश म्हणून निवडलं तर त्याचा निकाल कसा होईल हा प्रश्न फक्त उपस्थित केला आहे बाकी काही नाही. त्या ठिकाणी संभाजीनगर नाव द्यावं असे इच्छा स्थानिकांच्या अनेक वर्षाची होती. त्याचे ठरावही झालेले असते पण प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. काही लोकांचा विरोध होता व्यावसायिकांचा पाठिंबा आहे. त्याच्यात अधिक कर्तृत्व वाढून देऊ नये कारण जर ही कर्तृत्व वाढली तर ती राजकीय पक्षाची कर्तृत्व नाही दुर्दैवानं दोन समाजाची कर्तृत्व होण्याची शक्यता नाकारते आणि महाराष्ट्राच्या ऐक्याच्या दृष्टीने केंद्र जागेवर केंद्र सरकारकडं नाफेज नावाची एजन्सी नाफेज ज्यावेळेला शेतीमालाचे भाव पडतात त्यावेळेला नाफेज बाजारात खरेदीसाठी उतरतात. इथं नाफेजने खरेदी करावी आणि नाफेने मोठ्या प्रमाणात जर खरेदी केली तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकेल.